हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि आपल्या मराठी माणसाच्या जिद्दीमुळे शेवटी 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह स्थापन करण्यात आला. आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. त्यामुळे व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी सर्व जपान भटकंती फॅमिलीला माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अशाच एका अनोखी व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या व्यक्तीनं आपल्या कष्टानं आणि जिद्दीनं अशक्याचं शक्य करून दाखवलेलं आहे. हिंसके जन आहे आईच सोन्न कोतो सूर्याचं जन आहे. अरिगातो मस्कोन कोतो शिंजते करते. आज खास तुमच्यासाठी घेऊन आलोय थेट संवाद मधला आपला दुसरा एपिसोड. पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की एक जॅपनीज मुलगी कशा जिद्दीनं मराठी भाषा शिकली आणि ती अजून सुद्धा शिकत आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी वरती आय बटन देतोय, ते आय बटनावरती क्लिक करून नक्की तो व्हिडिओ बघा. पाहितो ते रो शिशी सारे तयारी मस्त सुनो आई देवा आज भेटणार आहोत आपण श्रेयस अत्रेला, जो की जॅपनीज सिरियल्स आणि जॅपनीज ड्रामाज मध्ये ऍज अ ऍक्टर म्हणून काम करतोय. जाणून घेऊया आपण त्याच्या प्रवासाबद्दल की कशा प्रकारे जॅपनीज लँग्वेज एकतर एवढी अवघड पण त्यामध्ये त्यांना करिअर किंवा एक ऍक्टिंग क्षेत्र निवडले, तर त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग तुम्हाला सुद्धा आता उत्सुकता लागली असेल की कोण आहे हा नक्की, कारण तुम्ही नुसतं फोटो बघितले असेल, कारण नाव पण मी सांगितलं नव्हतं. चला तर मग आता आपण भेटूया श्रेयस अत्रेला. नमस्कार. सगळ्यात पहिलं श्रेयस, तुझं मनापासून स्वागत आहे जपान भटकंतीमध्ये, कारण तू वेळात वेळ काढून तू आज आलेला आहेस महाराष्ट्र दिनानिमित्त. त्यासाठी खरंच तुझं पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद सर्वप्रथम जपान भटकंती टीमला आणि तुला स्वतःला खूप खूप आभार माझे, कारण की तुम्ही तुमच्या अख्ख्या टीमनी आणि तू खास करून मला आजच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनासारख्या इतक्या मोठ्या आणि मंगलमय दिवशी मला बोलण्यास योग्य समजलंस, त्याबद्दल मी स्वतःला खूप आनंदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण की तुमचं टीमचं कामगिरी खूप उत्तम आहे या फील्डमध्ये आणि तुमचं लाईव्ह पण सेशन खूप फेमस झालं होतं मध्ये, सो त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. चला तर मग आता आपण आपल्या आता व्हिडिओला सुरुवात करूया. नॉट अ व्हिडिओ, आपण आम्ही ह्याला थेट संवाद म्हटलेला आहे. गप्पा गोष्टी करत करत आपण तुझं काय म्हणजे कशा पद्धतीनं तू हे सगळं केलास, कारण जॅपनीज एक वन ऑफ द टफेस्ट लँग्वेज असून सुद्धा एक ऍक्टिंग करणं किंवा हे एक म्हणजे एक ड्रीमच आहे बाकीच्या लोकांसाठी, पण ते तू अशक्यची गोष्ट ही शक्य करून दाखवलायस. त्यामुळे तुझा जीवन प्रवास कसा होता किंवा काय काय गोष्टी आहेत, तर त्यासाठी आज आपण या सगळ्यात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. किंवा फेसबुकवर सुद्धा पोस्ट टाकली होती तेव्हा सुद्धा बऱ्याच लोकांकडनं मला मेसेजेस आलेले आहेत, तर ते मेसेजेस किंवा त्या कमेंट सुद्धा मी तुला ते प्रश्न सुद्धा मी तुला ते विचारणार. तर मग आता मंडळी आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जसं आपण म्हणतो की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, तशा तसं तुझ्या बाबतीत काय आहे का? नाही, खरं सांगायचं तर माझा आणि ऍक्टिंगचा लांब लांबवर काहीच संबंध नव्हता आणि माझ्या मनातही कधी नव्हतं की कुठल्या असं म्हणजे आपल्या देशात ऍक्टिंग करणं, परदेशात जाऊन ऍक्टिंग करणं तर सोडूनच देतो, तेही जपान सगळ्या देशात. त्यामुळे खरं सांगायचं तर काहीच माझा आणि ऍक्टिंगचा संबंध नव्हता, पण योगायोगातनं काही अशा चान्स म्हणणं इथून तिथून या संध्यात गेल्या आणि मी जसं प्रभावाबरोबर जाणारा माणूस, मी विरोधात लढणारा माणूस नाही आहे फार, घाबरट माणूस आहे मी फार, त्यामुळे तशा प्रभावाबरोबर जाता जाता मला असे चान्स आले आणि मी ते घेत गेलो. तर अशा ह्याच्यातनं मी ऍक्टिंग करत गेलो एक गमतीचा भाग म्हणून. त्याबद्दल मला काही करिअर करायचंय किंवा त्यामध्येच पुढे काही फील्डमध्ये जाऊन करायचं असं काही माझं हे नाहीये. मला बरेच क्वेश्चन आले जॅपनीज लँग्वेज बद्दल, पण आपण फार काय लँग्वेजच्या डीपमध्ये जाणार नाही आहे. एक जनरल म्हणतो की आपण एक जॅपनीज लँग्वेज ही वन ऑफ द टफेस्ट लँग्वेज आहे इन द वर्ल्ड, बरोबर? पण मग जॅपनीज एवढी टफ असून सुद्धा म्हणजे तू आता मला वाटते N1 सुद्धा क्रॅक केलायस आणि जी तुझे मी व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत, तर तू ॲज अ जॅपनीज पर्सन सारखा तू बोलतोयस, तर हे कसं काय झालं म्हणजे कशी काय जॅपनीज भाषेची आवड कशी काय निर्माण झाली का पहिल्यापासून होती, किंवा त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
हो, सर्वप्रथम माझ्या घरी मी जपानमध्ये लहान असताना 2 वर्ष राहिलेलो आहे. मी 3 वर्षाच असताना मला अजिबात स्मरणात नाही येते, पण थोडंफार जसं म्हणतो आपण लहानपणीच्या आठवणी असतात, तसं कुठं ना कुठंतरी कोपऱ्यात होतं की असं सुंदर देश आहे, स्वच्छ देश आहे, सगळे क्लिनलीनेस पाळतात, असं सगळं कुठं ना कुठं लक्षात, आणि कुठं ना कुठंतरी मनामध्ये हे होतं की परत आपल्याला कधीतरी यायचं या देशात. आणि कसं होतं की सगळे माझे टिंगलटवाळी करायचे लहानपणी की अरे जपानी आहे हा वगैरे, आणि ह्याला जपानी येत नाही जपानमध्ये असून पण, आणि अशा टिंगल टावळीमुळे मस्तीमध्ये ते गमती जमतीतनं मी ठरवलं की नाही आता मी जपानी शिकणारच आहे. कारण की मला असं काही तोपर्यंत जपानी म्हणजे कसं व्हायचं की माझ्या वडिलांच्या ओळखीचे लोक भारतात यायचे आणि त्यांच्याशी मला अजिबात बोलता यायचं नाही, आणि मग तिथं माझी नाचक्की व्हायची की अरे एवढा जपानमध्ये राहून याला काही येत नाही, पण मी लोकांना सांगून थकलो की मी लहान होतो त्यावेळेला. आणि मग नंतर मी ठरवलं की नाही आता मी जपानी व्यवस्थित शिकणार, क्लास लावणार, आणि मग त्यानंतर मी जपानी शिकायचा निर्णय घेतला आणि आज मी त्यानंतर स्कॉलरशिप घेऊन इकडे आलो. असं थोडक्यात जर सांगायचं आलं तर आतापर्यंतचा प्रवास. एक भाषा म्हणजे कुठली पण गोष्ट करताना आपल्याला काही अडचणी येतात, तसं जॅपनीज भाषा शिकताना तुला काय अडचणी आल्या त्याबद्दल नक्कीच ऐकायला आवडेल, कारण मी सुद्धा आता जॅपनीज भाषा शिकत आहे, मला सुद्धा काही काही अडचणी आल्या, किंवा आता जे आपले जॅपनीज लिसनर्स जे जॅपनीज भाषा शिकणारे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सुद्धा या नक्कीच प्रश्नाचा उपयोग होईल असं मला वाटतंय. पण जसं तू म्हणलास की अडचणी सगळ्यांना येतात, तसं मलाही आल्या. मला अजिबात पहिले शब्द लक्षात ठेवायला खूप प्रॉब्लेम व्हायचा, कारण माझी मेमरायझिंग पॉवर वीक होती, त्यामुळे मी काय करायचं माझे जे बोलण्याची स्किल आहे, म्हणजे एखादा शब्द जरी तुला आठवला नाही तरी तो डिस्क्राईब कसा करता येईल वेगळ्या भाषेत. म्हणजे उदाहरणार्थ आता तुला कशाचं उदाहरण सांगू, माणूस. आता माणूस हा जरी शब्द माहीत नसता आपल्याला तरी माणूस काय असतो की जिवंत एक हे आहे आणि चालतो बोलतो फिरतो, तर हे सगळं अंताक्षरी जसं म्हणतो तर ते आम्ही खेळायचो, आणि त्यातनं आम्ही आमची जे बोलायची स्किल आहे तो शब्द जरी माहीत नसेल तरी ती बोलायची स्किल आहे ती आम्ही आधी इम्प्रूव्ह केली. आणि कारण कसं असतं की ती स्किल जर तुम्ही नंतर इम्प्रूव्ह केली तर तुम्हाला वेळ लागतो जपानी बोलायला, पण जर तुम्ही शब्दांवर आधी फोकस केला तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी उलटं केलं की मी बोलायची स्किलवर आधी खूप फोकस केलं, नुसतं बोलायचं आणि नंतर जे सगळे माझे शब्द असतात मला साधे शब्द माहीत नव्हते 2-2 वर्ष झाली तरी. तर ही माझी एक ट्रिक होती, हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही वापरून बघा. अशा प्रकारे मी माझ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम केलं बोलून फक्त. कुठलीही एखादी गोष्ट म्हटली की त्याला एक चांगल्या गोष्टी सुद्धा असतात आणि वाईट गोष्टी सुद्धा असतात. आता आपण एक जपान म्हटलं तसं जपानमध्ये वाईट गोष्टी पण आहेत, चांगल्या गोष्टी पण आहेत. तसा वाईट गोष्टींमधल्या तुला काय अनुभव आला? तुम्हाला या इंटरव्ह्यूमधनं कळलंच असेल की मी मुळात थोडासा स्वभावाने बोलका आहे, आणि माझ्यासारख्या बोलक्या व्यक्तीला आपण मुळातच भारतीय लोक सगळे बरेचशी बोलकी असतो, पण आपल्या माझ्यासारखी व्यक्ती किंवा आपल्या नॉर्मल एखादा भारतीय माणूस जेव्हा जपानमध्ये येतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जपानमध्ये फार कॉन्वर्झेशन नाही होत. म्हणजे घरामध्ये मुलं मुली सेपरेट राहतात, त्यांचे वेगळ्या बेडरूम असतात, आई वडिलांना दिवसभर भेटत नाही, तर अशा आपण लाईफस्टाईलला आपली सवय नसते. त्यामुळे आपल्याला कुठं ना म्हणजे शेजारचे कोण राहतात हे माहीत नसतं. आता आपल्याकडे हळूहळू होत चाललंय, पण आपल्याकडे अजूनही ती संस्कृती आहे. त्यामुळे जरी मॉडर्न आहे जपान हा खूप त्याचा वरचा पॉझिटिव्ह भाग आहे, पण कुठं ना कुठंतरी आपल्याला एकटेपणा यायला लागतं आणि मित्र मैत्रिणी हे करण्यात आपल्याला वाटायला लागतं की अरे नाही ही लोक आपल्याशी वरवर न बोलतात, कारण त्यांच्यामध्ये शाकोजिरे किंवा थातेमाए शुगी असा शब्द आहे, म्हणजे वरवर न बोलून समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून बोलणं. त्यामुळे असं जे बोलणं असतं हे आपल्याला त्या त्यावेळेला बरं वाटतं, पण नंतर कळतं की अरे हे लोक आपल्याशी फक्त त्या त्यावेळेला रूड नाही वागायचं की आपल्याला दुखवायचं नाही म्हणून बोलतायत, आणि अशा गोष्टीमुळे आपल्याला एकटेपणा वाटायला लागतो. तर आय थिंक मला ह्याचा सगळ्यात पहिला खूप त्रास झाला, कल्चर शॉक जो म्हणतो आपण तो मला खूप सुरुवातीला झाला. पुढचा आता ह्याच्यात रिलेटेड मी थोडस ह्याच्यामध्ये येतो तुझ्या ऍक्टिंग क्षेत्रामध्ये. जसं आपण बघतो की आपल्याकडे बॉलिवूड आहे आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आपली तर खूपच मोठी आहे, आणि त्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा तुझ्या ऍक्टिंग क्षेत्र म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये तुला पॉलिटिक्स मध्ये काही दिसून आलं त्याच्याबद्दल काय तुमचं? खरं तर राजकारण हे जपानच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, पण ते आपल्याकडे कसं असतं जातीवर नसतं धर्मावर नसतं, तर इथं ते दिसण्यावर नसतं किंवा मग बोलण्यावर नसतं किंवा मग फॉरेनर नॉन फॉरेनरवर नसतं, ते असतंच. आणि तुम्हाला म्हणजे इथं येऊन जर अशा अपेक्षा असेल की तुम्हाला जपान्यांसारखं ट्रीट करतील किंवा तेवढाच पगार मिळेल तर हे चुकीचं आहे, त्यांना कुठतरी फरक हा येतोच. त्यामुळे त्याला तुम्ही राजकारण हे नाव द्या किंवा मग भेदभाव म्हणा किंवा मग त्याला हेल्दी डिफरन्सेस म्हणा, त्याला बरेच शब्द आहेत, तर तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा. पण मग नाही, खरं पाय ओढणी बिडणी करायला मी मोठा ऍक्टर असला पाहिजे जो मी नाही आहे. मला इथं रस्त्यावर गेल्यावर कोणी ओळखणार नाही अशी परिस्थिती आहे. खरं सांगतो तुला, मी इतका मी काय फार मोठा नाही आहे ऍक्टर, 1-2 सिरियलमध्ये आलो असेल पण तेवढीच माझी मर्यादा आहे, म्हणजे माझी तेवढीच हे, आणि मी ती ओळखून आहे चांगलं, म्हणजे मी काय स्वतःला हे समजत नाही. पण तू जसं म्हणलास की
काय म्हणतात आपल्या बॉलिवूडमध्ये जसे हे असतात की एकमेकांचे पाय खेच हे कर, तर हे या फील्डमध्ये अजिबात बघायला मिळत नाही. हे आय थिंक या फील्डचं एक पॉझिटिव्ह हे असेल, कारण हे सोड कुठल्याच फील्डमध्ये हा, कारण की लोक खूप नम्र आहेत इकडं आणि उगाच समोरच्याला काहीतरी टीका करून ह्याच्यामध्ये यायचं असे करणारे तुम्हाला ऍक्टर ऍक्ट्रेसेस फार कमी दिसतात. कारण मुळांमध्ये जपानमध्ये मॉडेल एजन्सी तुम्हाला कंट्रोल करते. आपल्या देशात ही संकल्पना अजून आलेली नाही. आता तुम्ही बघा सलमान खान, शाहरुख खान ह्यांना कुठली एजन्सी कंट्रोल करत नाही, त्यामुळे ते वाटेल ते बरळू शकतात, वाटेल तिथं वाटेल तसं वागू शकतात, दारू पिऊन राडा घालू शकतात. पण इथं बघा, इथं जरा एखादं चुकीचं वाक्य बोललं किंवा जरा एखादं चुकीचं वाक्य टाईप केलं गेलं तर लगेच तुम्हाला एजन्सीमधनं काढून टाकतात आणि लगेच तुम्हाला ऍक्टिंग रोल येत नाही, मग तुमचं आयुष्य करिअर संपून जातो. त्यामुळे इथे लोक खूप काळजी घेऊन बघतात, हा फरक आहे. त्यामुळे पाय ओढाताण वगैरे असं काही होत नाही इकडं. राईट. आणि जपानमध्ये मला वाटते कुठल्या पण करिअर क्षेत्र कुठल्या पण घे, जॉब कुठला पण घे, असं पाय ओढणं किंवा असं म्हणजे बाबा की ह्याला पुढे जाऊन न देणं अशा गोष्टी उलट होत नाही. उलट जॅपनीज लोक तुम्हाला सपोर्ट करतात अशी मला म्हणजे मला आतापर्यंत एक्सपिरियन्स आम्हाला सांगतो. तुला पण तोच नक्की तसाच एक्सपिरियन्स आला असेल मला वाटतं. ओके. त्याच्यानंतर आपण पुढची प्रश्नाकडे बोलूया की जपानमध्ये आल्यानंतर किंवा आतापर्यंतचा सगळ्यात तुझा धक्कादायक अनुभव कुठला होता? त्रासदायक अनुभव आहे असं म्हणता येईल. धक्कादायक असा खरं कुठला अनुभव नाही, कारण मी ऑलरेडी जपानमध्ये यायच्या आधी खूप काय काय अभ्यास करून आलो होतो या देशाबद्दल की असं असतं तसं असतं. सो मला धक्के खूप कमी बसले. सो माझ्या अभ्यासाप्रमाणेच सगळे तर्क माझ्या बरोबर निघाले. सो तसा धक्का खूप बसला नाही, पण त्रास एकदा झाला होता जेव्हा मी कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होणार होतो आणि मला थिसिस माझा फायनल सबमिट म्हणजे प्रोफेसर आम्हाला सजेस्ट करतात की या युनिव्हर्सिटीत तू अप्लाय कर मास्टर्ससाठी, या याच्यात अप्लाय कर. आणि मी त्या प्रोफेसरचं ऐकलं नाही, म्हणजे ऐकलं पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये पास नाही होऊ शकलो. आणि दुसऱ्यांदा ट्राय केलं नाही म्हणून तो चिडला, कारण त्याला असं वाटलं की मी त्याच्या विरोधात गेलो. जेव्हा खरं सांगायचं तर हे माझं करिअर आणि माझा पूर्ण सर्वस्वी माझा हक्क आहे की मी कुठल्या युनिव्हर्सिटीत जायचं, पण माहित नाही. पण त्याला असं कुठं तरी तो खूप इगो हर्ट झाला आणि मला तेव्हा धक्का बसला की अरे जपानी माणसासारखं जपानी माणसाला इगो असू शकतो. त्यामुळे या गोष्टीचा मला धक्का बसला. खरंही खूप साधी गोष्ट आहे, इगो कोणालाही असतो, पण मला का धक्का बसला, कारण मला असं उगाच वाटायचं की नम्र लोक असतात, खूप चांगले लोक असतात. त्यामुळे मला एक कटु सत्य कळलं की नाही, जिथं जातात तिथं सगळे लोक सारखेच असतात. त्यामुळे तेव्हा मला खूप त्रास झाला होता आणि हॅरॅसमेंट कमिटीला मी रिपोर्ट केलेलं की असं असं मला त्रास दिला या माणसाने. आणि त्यांनी खूप वाईटच्या अरवाच्या भाषेत माझ्याशी तो बोलला होता की तुझं पुढे काय होणार नाही, तुला काय म्हणजे मी आता त्या डिटेल्समध्ये जात नाही, पण हे ऍक्च्युली अरवाच्या भाषेत मला काय काय बोललेलं. आणि मी कमिटीला रिपोर्ट केलं आणि मग त्यांनी त्याच्या प्रोफेसरवर ताबडतोब ऍक्शन घेतली आणि त्याला माफीपत्र मला लिहायला लावलं. सो ह्याच्यावरही ऍक्च्युली मला आश्चर्य वाटलं की इतकी लगेच ऍक्शन घेऊन इतकं लगेच त्याचं मला माफीपत्र आलं. आपल्याकडे कदाचित असं आलं असतं तर त्याची नोंदच घेतली असती. बरोबर. पण मग तू हे मला विचारत होतं की हे तू रेकॉर्ड केलं होतंस का फक्त जस्ट सांगितलं असतं की असं झालं माझ्याबद्दल? गमतीचा भाग असा आहे की त्या व्यक्तीने मला हे सगळं मेलवर बोललेलं आणि काही विचार न करता मेलवर लिहिलेलं. आणि माझा काय मनात असं हे नव्हतं की ते सगळं दाखवावं, पण एवढं सगळं बोलल्यावर मग मी शांत का बसू ना. म्हणजे मी शक्यतो असाच व्हायचं की जाऊ दे बाबा कुणी आपल्याला हे केलं तरी मी गप्प बसतो, कारण उगाच कशाला भांडणं करणाऱ्यातला मी नाहीये. पण इथं त्यांनी काय काय अरवाच्या भाषेत मायाबद्दल आणि माझ्या वडिलांबद्दल आईबद्दल बोललं की मग मला ते सहन झालं नाही आणि मी सरळ ते मेल जाऊन वरच्यांना दाखवलं की असं असं आहे, या व्यक्तीवर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. तर ते म्हणले आम्ही याला तुझी काय अपेक्षा, याला कामावरनं काढू का हे करू का? म्हणलं ह्याला कामाबीवरनं काढू नका, पण ह्याला माफीपत्र लिहायला लाव. आणि ते त्यांनी माफीपत्र लिहिलं, त्याच्यावर सही केली, तेव्हा मला बरं वाटलं की चला आपलं कोणतरी ऐकतंय एकदा. म्हणजे सगळ्यांना हे सांगायचं की जपानला आल्यानंतर तुम्हाला सगळी चांगली ट्रीटमेंट मिळेल असं काय नाहीये, थोडी वाईट ट्रीटमेंट मला मिळेल नक्कीच मिळेल, पण तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमची सहनशक्ती केवढी आहे किंवा तुमची लिमिट तुम्ही केवढ्यापर्यंत ठेवणार. असं नाही की बाबा तुमच्यावरती रॅगिंग होते किंवा रॅगिंग मीन्स इथं कसं आहे की थोडस वरिष्ठ आणि कनिष्ठ असं म्हणू शकतो आपण. बरोबर. वरिष्ठ लोक पाणी आणायला सांगणार किंवा अशी कुठली पण कामं सांगतील, पण ती तुम्ही कुठल्या किती वेळा करायची आणि किती वेळा ऐकायचं हे तुम्ही स्वतः ठरवायचं. आणि ह्याच्यापेक्षा जसं जास्त झालं तसं सेन केलं की बाबा तुम्ही पुढे तक्रार करू शकता आणि नक्की जॅपनीज गव्हर्नमेंट किंवा जॅपनीज लोक इथं लगेच तुर्की लोक ऍक्शन घ्यायला तयार असतात, फक्त तुम्हाला थोडंसं धैर्य दाखवायचं एवढं. बरोबर. मला इंस्टाग्रामवरती राजेश शहा म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की जॅपनीज आता तू ऍक्टिंग मध्ये काम करत आहेस किंवा हे करत आहेस तर जॅपनीज गर्लफ्रेंड तुला होती का? बर. कोण कोण? राजेश शहा का? हा राजेश शहा. बरं, नमस्कार राजेश. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय आणि आजच्या थेट भेट म्हटला काय आपला जो कार्यक्रम आहे थेट गप्पा थेट संवाद, हा थेट गप्पा सगळ्यात माझा आवडता प्रश्न आहे. सर्वप्रथम तुम्हाला सलाम, ह्या प्रश्न विचारायची.
हो मला आधी एक जॅपनीज गर्लफ्रेंड होती आणि आम्ही एकत्र होतो, तर तेव्हा म्हणजे काय त्यानंतर आपल्याला अमोल पाटील यांनी एक क्वेश्चन विचारला होता की जॅपनीज मुली आणि भारतीय मुली यांना कसं काय डिफरंट डिफरन्शिएट करशील किंवा त्याच्याबद्दल तुझं काय म्हणतो? नमस्कार अमोल, थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. फरक एक खूप प्रकर्षाने मी मला जाणवला तो म्हणजे आपल्या देशातल्या मुली, म्हणजे मला मी आजपर्यंत मला एकच गर्लफ्रेंड होती आणि ती जपानी होती फक्त. सो मला इंडियन मुलीबद्दल फार भाष्य करायचं हे नाही आहे, पण माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत भारतात, याच्यावरनं मी सांगतो की आपल्या मुली फार म्हणजे डिरेक्ट बोलतात, जे आहे ते मला डिरेक्ट बोलतात, म्हणजे मस्त तर मस्त तोंडावर असतात अशा टाईपमधल्या असतात, ओपन किचन. पण जपानी मुली ज्या असतात त्या आपल्याला गेस करायला लागतं की त्यांच्या मनात काय चाललंय बाबा, की बाबा तुला काय खायचंय, तुला इथं जायचंय तिथं जायचंय, तुला तुझा मूड खराब आहे का चांगला आहे का, हे आपल्याला जाणून घ्यायला लागतं. सो आपल्याला मेंटली प्रेशर खूप वाढायला लागतं आणि हे जपानी मुलांना सवय झालेली असते, त्यामुळे ज्याला सतत मुलीच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायची जी स्किल नसेल ना, मला नव्हती ती, तुम्हाला असेल तर चांगलं उत्तमच आहे, पण ज्याला नसेल ना त्याला खूप त्रास होतो, हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि मला वाटते की म्हणजे हे आय थिंक जॅपनीज मुलीबद्दल नाही आहे, अख्ख्या जॅपनीज लोकांबद्दल ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही, म्हणजे मला हे तू सांगायचं आहे की माझा एक्सपिरियन्स बद्दल मी तुम्हाला बोलतोय की जेव्हा तुम्ही जॉब करताय, आपण इंडियामध्ये कसं की जेवढा जॉब आहे तेवढंच आपण काम करतो, पण इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुमच्या कामापेक्षा तुम्ही जास्त काम न सांगता केलं पाहिजे. तसंच की त्या मुलीच्या मनात तुम्ही ऑलरेडी ओळखायला पाहिजे, जसं आता आपली एखादी मुलगी असेल तर मला आईस्क्रीम खायचं असं ती म्हणेल, पण इथं कसं की अरे तुला कळलं नाही मला आईस्क्रीम खायचं आहे, म्हणजे अशा ते या गोष्टी असतात. म्हणजे या मी पण नक्कीच एक्सपिरियन्स आलेला आहे आतापर्यंत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे की जपानमध्ये तो सध्या लॉ शिकतो बरोबर, तर जपानमध्ये लॉ शिकण्याचं काय कारण आहे, की म्हणजे पहिल्यापासून स्वप्न होतं म्हण किंवा काय होतं काय, म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच मला आवडतं. आणि मला वाटतं की जसं आपलं आधी बोलणं झालंय त्याप्रमाणे तू जपानीज लॉ हा पूर्ण जपानीज भाषेमध्ये शिकतो बरोबर, तर त्याबद्दल मला नक्की ऐकायला आवडेल. ठीक आहे, आधी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतं की हा माझा पूर्ण जो जपानी कोर्स आहे पूर्ण जपानीमध्ये, यामध्ये एकही फॉरेनर नाही आहे. हा दोन तीन चायनीज मुलं आहेत, पण चायनीज मुलांचं कसं असतं की त्यांना लिपी सगळी सेमच असते, त्यामुळे त्यांना फॉरेनरची अशी वेगळी हे नसते, कॅटेगरीमध्ये त्यांना कन्सिडर केलं जात नाही, त्यामुळे मी त्यांना फॉरेनर म्हणते आणि मी स्वतःला एकट्याला फॉरेनर म्हणतोय. तर हा पहिला भाग, आणि सगळे विषय जपानीमध्ये असतात आणि तुम्हाला लॉजिकल रिझनिंग जे असतं, म्हणजे जपानी येणं भाग वेगळा आहे, पण त्यामध्ये रिझन करून स्वतःला डिबेट करणं जे कला म्हणतात त्याला, म्हणजे त्याला तर मराठीत काय म्हणता येतील तुम्ही सांगा, तर माझं मराठी पटकन बाहेर येत नाही जपानी सारखं वापरल्यामुळे. वादविवाद करतात येस एक्झॅक्टली, म्हणजे तो सेम टू यू, हे जे काय म्हणलास तू लॉजिकल रिझनिंग, हे जपानीमध्ये करणं खूप अवघड आहे, आणि जजमेंट वाचणं वगैरे हे सगळे पूर्ण चित्रलिपीमध्ये असतात, कांजीत असतात, हा अवघड भाग आहे. हे झालं तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुझा पहिला प्रश्न की तू जपानमध्ये लॉ करायचं का ठरवलंस, तर पहिलं मी भारतामध्ये लॉ करतो 2 वर्ष, आणि मग मी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान दिलंय त्याचाही अभ्यास केला. मी 2-1 वर्ष होतो, मला कॉन्स्टिट्युशन हा विषय नव्हता, पण मी स्वतःच्या आवडीने अभ्यास केला होता, त्यांचे त्यांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर पहिल्यापासून. सो भारतामध्ये मला लॉ कधीच करायचं नव्हतं पहिल्यापासून, मला पहिल्यापासून जपानमध्ये लॉ करायचं होतं, फक्त मला स्कॉलरशिप मिळालं नाही म्हणून मी म्हटलं की अरे मध्ये गॅप घेणं योग्य नाही, म्हणून मी भारतामध्ये लॉ केलं आणि स्कॉलरशिप मिळेपर्यंत लॉ केलं. सो जवळजवळ 1.5 वर्ष मी भारतामध्ये लॉ केलं आणि लगेचच इकडे येऊन इकडे अभ्यास चालू केला. सो लॉ हे पहिल्यापासून शिकायचं होतं मला देशाचं, कारण मला त्या देशात, मला असं वाटतं की ती भाषा जर तुम्हाला टोकापर्यंत शिकायची असेल ना, तर एक तर तुम्ही कवी बना, लेखक बना, किंवा मग तुम्ही वकील बना, असं माझ्यासाठी 2 हे टोकं असतात. कुठलीही भाषा एखाद्याला आपण मस्त उत्कृष्ट आहे ते कधी म्हणतो, जेव्हा तो त्या भाषेची वकिली करतो, जज असतो, किंवा तो कवी किंवा लेखन करतो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले संविधान लिहिलंय हे मला एक दिवस जपानमध्ये सगळ्यांना सांगायचंय की कसं आहे, याची कशी रचना आहे, आणि इथल्या संविधान जे आहे त्याच्याशी तुलना करून त्याच्यावर एकदा असं लेक्चर घ्यायचं, असं एक माझं एक स्वप्न आहे बरं का, ते कधी साकार होईल माहित नाही. पण नक्कीच नक्कीच या आपण महाराष्ट्र दिनानिमित्त आपण आशा करू आम्ही सगळेजण की जो लवकरात लवकर स्वप्न पूर्ण हो, आणि छानपैकी तू ते एक्सप्लेनेशन करावं जपानीज लोकांना सुद्धा, आणि त्यांना सुद्धा या बऱ्याच शिकण्यासारखं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहिले ते तर आपण तुलना कशाचीच करू शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तू मराठी आहे बरोबर? येस. तर
एकतर मराठी कुटुंब आणि ऍक्टिंग म्हटलं की तसा आपल्या म्हणजे फॅमिलीकडनं शक्यतो सपोर्ट मिळत नाही असं आपण ऐकतो, तर तुझ्या बाबतीत कसं होतं? म्हणजे जेव्हा तू म्हटलं की मला ऍक्टिंग करायचंय, भले तू आता लहान सिनेला असतील किंवा थोड्या सिनेमामध्ये काम केलंय, पण तरी सुद्धा एक ऍक्टिंग आणि ते पण जपानमध्ये, तर तुझ्या घरच्यांची काय रिॲक्शन होती हे नक्कीच मला ऐकायला आवडेल. नाही, माझ्या घरी बरोबर उलट होतं. उलट म्हणलं की जे संधी हातात येईल ते सगळी कर, कारण की तुला नाव कमवायचंय आणि नाव हे घर कोंबडा होऊन करीत तुम्ही कमवू शकत नाही. म्हणजे इथे येऊन मी दिवसभर अभ्यास करून कुठं बाहेर न पडता अॅनिमे बघून टीव्ही बघून हा जपानमध्ये माझे 4-5 वर्ष काढू शकलो असतो, पण मला हे कधीच पटायचं नाही. त्यामुळे मी बाहेर जायचो दररोज व्हॉलंटिअरिंगसाठी काम करायचं. मी अनाथाश्रमात काम केलंय 3 वर्ष आणि टुरिझम अँबॅसॅडर म्हणून काम केलंय 3 वर्ष. त्यामुळे मला बाहेर जाऊन मुळात एंगेज करणं हे खूप आवडायचं. आणि राहिला प्रश्न ऍक्टिंगचा, ऍक्टिंग या गोष्टी मी का करायचो आधी सांगतो तुम्हाला, की बाहेर गेलं की तुम्ही नवीन लोकांना भेटता आणि त्यातनं परत नवीन संधी येतात. सो हे माझं सगळ्यात पहिलं एक स्वार्थी खूप रिझन होतं की ह्याच्यामुळे मला फायदा होईल पुढे. मी चॅनलवर सुद्धा व्हिडिओ केला आहे की बाबा जॅपनीज ह्याच्या जपानमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रोफेशनसाठी किती पेमेंट मिळतं किंवा काय काय, तर तसं मला विचारते ऍक्टिंगला कसं आहे, म्हणजे तेवढे पैसे जास्त चांगले आहेत का नाही आहेत कसं आहे त्याबद्दल नक्कीच मला ऐकायला आवडेल. लांबीला किती मोठा आहे, कारण त्याच्याप्रमाणे तुमचा पे ठरतो. तुम्ही समजा 10 मिनिटं येणार असाल तर तुमचा पे 20,000-30,000 येणार असतो. समजा तुम्ही मोठ्या सिरियल मध्ये येणार असाल, मोठ्या प्रोडक्शन बॅनर खाली येणार असाल तर तुमचा पे वाढतो. अशा फॅक्टर्समुळे मी लहान किंवा छोटा शब्द प्रयोग केला. त्यामुळे साधारण तुम्हाला सांगतो, माझं शेवटचं जे सिरियल होतं ज्यामध्ये मी 2 एपिसोड मध्ये आलेलो आणि आलेलो मोजून मी 5 मिनिटांसाठी आलो, म्हणजे माझा एकट्याचा स्क्रीन टाइम एक जवळजवळ 7-8 मिनिटं असेल जवळजवळ एक एपिसोडचा. तर ह्याचे मला एका एपिसोडचे मिळाले होते 40,000 येत, 25,000 रुपये होतील साधारण एका एपिसोडचे. सो टोटल मला मिळाले होते 7,000 येत, म्हणजे जवळजवळ 40,000 रुपये. हे पैशाचे फार मिळत नाही, पण नक्कीच जसं आपण मगाशी आपण सांगितलं की एक्सपिरियन्स, एक नवीन नवीन गोष्टी, लोकांच्या ओळखी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या थ्रू होतात. त्यामुळे नक्कीच मला वाटते की हे एक चांगली संधी आहे. म्हणजे पार्ट टाईम जॉब तर सगळेच जण करतात, पण हे अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची लँग्वेज पण तुम्ही वापरताय आणि लोकांशी कनेक्टसुद्धा होत आहे, नक्कीच ही मला वाटते चांगली आयडिया आहे. आणि जे मी आत्ता नेक्स्ट आता येणार आहे, जसं कोरोना आता लगेच नाही, कोरोना कमी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जपानला याल तेव्हासुद्धा तुम्ही या संधीचा विचार करू शकता. पण त्यासाठीच मला श्रेयसला पुढचा प्रश्न हा विचारायचा तुला की समजा कुणाला जर या क्षेत्रात जेव्हा असं जर पार्ट टाईम जॉब सारखं काही करायचं असेल तर त्यासाठी क्रायटेरिया काय लागतो हे मला विचारायचं. ठीक आहे, मुळात फुल टाईम ऍक्टर जपानमध्ये बनणं हे खूप खूप रिस्की आहे आणि यामधनं मी अनेक लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले बघितले आहेत किंवा पगार काम कंटिन्यू होत नाही. कारण जपानमध्ये कसं असतं की तुम्ही फॉरेनर आहात म्हणून तुम्हाला एक 2-3 वर्ष मॅक्स लाईफ असते ऍक्टर किंवा आहे म्हणून. आजपर्यंत जपानमध्ये एकही फॉरेन ऍक्टर नाही आहे जो आजपर्यंत त्याच पे वर टिकलेला आहे, पे म्हणजे त्याच पगारावर आजपर्यंत फेमस होऊन टिकलाय. एखादा ऍक्टर असेल की ज्याला आपण पाक्कून वगैरे म्हणतो, त्याचाही पगार आता म्हणजे आधी त्याला जवळजवळ आय थिंक 200-300 मान मिळत असेल, पण आता त्याला फक्त 20-30 मान मिळतात आणि आता तो जाहिरातींमध्ये येतो. त्यामुळे लवकर कंटाळ येतात तुम्हाला जपानमध्ये, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे फुल टाईम जपानमध्ये ऍक्टर बनायचा विचार करू नका, कारण तुम्हाला ते घातक आहे. उलट माझं असं सजेशन आहे की तुम्ही काहीतरी कारणाने वेगळ्या कारणाने जपानला या, मग माझ्यासारखं स्टडी विसावर या, जॉब विसावर या आणि साईड बाय साईड हे काम करा ऍक्टिंगचं, मग तुम्हाला हे मिळेल. आणि तुम्ही कुठेतरी टॅलेंट एजन्सी ज्याला म्हणतो आपण, मॉडेल एजन्सी, त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायला लागेल आणि तिथं तुम्हाला काम येतील. एवढं सिम्पल प्रोसेस, बाकी काही त्यात हे नाही. त्या लाईफमध्ये एक अशी मोमेंट येते की बाबा बस झालं यार, मी आता मला हे क्विट करायचं आहे, तर अशी मोमेंट तुला आली होती का तुझ्या वेळी, म्हणजे आपली शिकताना असेल किंवा ऍक्टिंगच्या वेळी असेल, आणि त्यावेळी तू काय केलास? खरं सांगायचं तर आता ऍक्च्युली ती माझ्या आयुष्यात फेज आली, कारण मी खरं सांगतो माझा आजपर्यंत काही स्ट्रगल नाही, ना स्ट्रगल नाही. मला आई वडिलांनी सगळं आजपर्यंत सपोर्ट दिलाय, चांगल्या चांगलं मला खायला घातलंय, वाटेल ते हट्ट पुरवलेत माझे, आणि त्यांचा मी ऋणी आहे आयुष्यभर, आणि ज्यांनी माझा सपोर्ट केला त्यांचा. त्यामुळे माझं काही आजपर्यंत स्ट्रगल नव्हतं. आत्ता कुठं माझं खरं स्ट्रगल चालू झालं, जेव्हा माझे वडील ऍक्च्युली मागच्या वर्षी अचानक गेले हार्ट अटॅकनी. काल परापर्यंत हसता खेळता माणूस होता तो, अचानक गेला. तेव्हा मला कळलं की एक सगळं क्षणिक आहे. आज तुमच्याकडे सगळं हे असतं, पैसा पद बीत, माझ्याकडे असं म्हणत नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला की एक दिवस तुमच्याकडे असं असतं आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे काही नसतं. त्यामुळे आत्ता मला असं वाटतंय की कुठं ना कुठंतरी मी माझ्या सहनशक्तीच्या एका लिमिटवर आलोय आत्ता एक्झॅक्टली. सो असं म्हणता येईल की आत्ता या फेजमधनं चाललोय मी की काय करू पुढे, मी नक्की काय करू, भारतात मायदेशी परत येऊ, परत जाऊ की अजून थोडंसं हे करून कंटिन्यू करू जपानमध्ये, असं आत्ता तुम्हाला असं आपल्याला म्हणता येईल आत्ता. भारतामध्ये किंवा खास करून पुण्यामध्ये जपान म्हटलं की तुझ्या वडिलांचं कनेक्शन नक्कीच येतं असं मला वाटतं आणि सगळ्या लोकांना हे माहीतच आहे.
असं काही झालंच नाही का म्हणजे की बाबा फार अवघड आहे बाबा आता इथनं पुढे काही असं काही झालं मला खूप सोपी वाटली जपानी कारण मी जर्मनी शिकत होतो आणि जर्मन मला खूप अवघड गेलं मी सोडून दिली चायनीज शिकायचा प्रयत्न केला ती अवघड गेली सोडून दिली पण जपानीत मला आजपर्यंत एकदाही असं झालेलं नाही कारण मला आवड होती आणि मला फ्रस्ट्रेशन होतं जसं मी पहिलं बोललो की नाही मला जपानमध्ये यायचं तर मला बोलायचंच तुला जपानमध्येच कायम राहायचं आहे का काय तुझे फ्युचर्स प्लॅन्स काय आहेत मी खरं सांगतो माझं ओपन किचन आहे आत्ता म्हणजे इथनं संधी आली इथनं घेईन तिथनं संधी आली तिथनं घेईन असं आहे माझं पण आकलन माझं जास्ती जपानकडे कारण आत्तापर्यंत एवढी भाषा शिकली जपानमधनं मी माझी डिग्री केली आहे माझं मास्टर जपानमधनं करतोय तर लॉजिकली असा विचार केला जातो की जपानमध्येच जर मी पुढे काम केलं भारतीय कंपनीसाठी किंवा याच्यासाठी तर ते माझ्यासाठी जास्ती हेच राहील कारण की जपानमधनं परत भारतात आलं तर मला काम कोणी देणार नाही कारण माझी इथली डिग्री आहे इथलं मास्टर्स आहे सगळं इथलं आहे तर मान्यता त्याला कुठंतरी मिळणं अवघड आहे सो सुरुवातीला जपानमध्ये राहून नंतर भारतात येणं असा आता या क्षणाला तरी मी विचार करतोय तू कायमस्वरूपी जपानमध्ये राहायचा विचार थोडाफार तर करत आहेस तर मग जर फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं लग्न मग तुला जपानीज मुलीशी करायला आवडेल का इंडियन मुलीशी करायला आवडेल जर माझा प्रेफरन्स विचारला तर मला इंडियन मुलीशीच करायचं आहे पण दुःखाची गोष्ट अशी की जपानमध्ये कुठं जास्ती फार इंडियन तुम्हाला मुली सापडणार आहेत मुलं खूप प्रमाणात येतात पण मुली सापडत नाहीत सो ते कसं त्यामुळे मी घरच्या आधीच सांगून ठेवलेलं की माझं कधी इंडियन मुलीशी लग्न झालं नाही तर तुम्ही दुःख करू नका पण मी प्रयत्न करेन लग्न करायचं म्हणजे असं नाही की म्हणजे खरं सांगायचं तो ओपनच आहे मी पण प्रेफरन्स जर कोणी दिला की जर बाबा कोण तू निवडशील बाबा तर अर्थातच इंडियन मुलीला निवडेल कारण आपले संस्कार आपली विचारसरणी जी असते ती सारखी असते आणि एवढा आता मला एक्सपिरियन्स आहे की जॅपनीज माणसाला ओळखणं किंवा त्याला त्याच्याबरोबर जास्त दिवस राहणं फार अवघड आहे नक्कीच म्हणजे बरोबर ओळखलेस तू असं म्हणेन मी जपानी माणसा म्हणजे वाईट नाही बोलत आपण त्यांच्याबद्दल कसं गोष्ट आहे कारण कसं की आपण जगताना वेगळ्या गोष्टी होत्या आपले एक वेगळे एक्सपिरियन्स होते त्यांना तसे वेगळे प्रॉब्लेम असतात आणि जर जेव्हा दोघ जण एकत्र जगायचं म्हटलं एकत्र जगायचं म्हटलं की ते ती अंडरस्टँडिंग तेवढी पाहिजे दोघांची पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा जॅपनीज माणसांबरोबर फार कमी होत असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच नाही की आता जॅपनीज लँग्वेज बद्दल आहे की बाबा बरेच जण बघतो की आपण एनफा एनफोर झाल्यानंतर बाबा मला भाषा जमत नाही म्हणून आपण ट्विट करतो तर अशा लोकांना तू काय सांगतो यामध्ये एकच ट्रिक असते की लवकर ओळखणं ही की असते की तुम्हाला खरंच त्या भाषेची आवड आहे का त्या देशाची आवड आहे का त्या मला देशाची आवड होते म्हणून मी भाषा शिकू शकलो पण तुम्हाला त्या देशात जायचं नाही आणि उगाच आपलं रेझ्युमवर एक भाषा लावायची तर मग तुम्हाला ती शिकता येणार नाही तर मग नका शिकू यातनं पहिल्या स्टेजमधनं बाहेर पडा उगाच त्यामध्ये डीप घुसून आणि जर तुम्ही पुढे काहीच करणार असाल तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल नंतर की अरे मी हे का केलं तुम्हाला नुसतं जर घरी मटेरियल सडवायचं असेल पुस्तकांचं आणि नुसतं रेझ्युमवर हे असेल तर मग ते योग्य नाही ते तुम्ही लवकरच बाहेर पडलेलं बरं पण जर तुम्ही N3 पर्यंत आलाय तर ह्याचा अर्थ तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे एवढंच मी सांगतो कारण की N3 पर्यंत पण येणं ह्या सोपी गोष्ट नाही आहे असं विचारायचं आहे की जर जपानला 3 शब्दामध्ये जर तुला जर एक्सप्लेन करायचं असेल तर काय करू शब्द असतील ऍज आय एक्सपेक्टेड हे खरं माझ्या बाबतीत आहे शब्द कारण की मी तुम्हाला जसं आधीच सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की मी जपानचा अभ्यास भरपूर करून आलो की लोक इथं कशी असतात मी या देशात याच्यात भरपूर स्टडी केलेलं की मॅनरिझम की लोक कशी एकटे पाडतात फॉरेनर्सला आणि तोंडावर एक वेगळं बोलून हसून कसं मागे वेगळं बोलतात किंवा मनात त्यांचे वेगळं असतं त्यामुळे मला इथं असून धक्के खूप कमी बसले कारण मला माहित होतं असंच होणार आहे त्यामुळे मी म्हटलं की ॲज आय एक्सपेक्टेड जसं मला वाटलं तसंच घडलं असं मी 3 शब्दात बोलू तर मग जपान जास्त आवडतं का भारत जास्त आवडतं नाही मी आजपर्यंत कायम जपानला माझं दुसरं घर म्हणत आलोय कारण की शेवटी तुम्ही जिथं वाढलाय ज्या मातीच्या आत तुम्ही ते अर्थातच तुम्हाला पहिलं वाटणार कारण की कधी दुःख वाटलं तर ज्या देशाची आठवण येते ना तो तुमचा खरा देश असं मला वाटतं बरं का आणि मला जेव्हा कधी दुःख वाटतं आनंद होतो तेव्हा पहिलं मला असं वाटतं की अरे माझे मित्र काय म्हणतील भारतातले माझे आई वडील काय म्हणतील आता वडील नाही दुःखाच्या दराने पण तिकडचे लोक काय म्हणतील त्यामुळे मला असं वाटतं की ज्या देशाबद्दल किंवा ज्या लोकांबद्दल तुम्ही पहिला विचार येतो ना मनात कंट्रोल्ड विचार नाही नॅचरली तो देश तुमचा खरा देश आणि माझ्यासाठी तरी अजून तरी बरं का कधीही झालं तरी मी माझ्या मित्रांचा विचार करतो माझ्या आई वडिलांचा विचार करतो आणि हे संस्कार आहेत आपल्यावर आणि पटकन कोणतरी पाया पडतो त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही माझ्यातला भारतीय पणा गेलेला नाही आणि त्यानंतर पुढचा प्रश्न जपान भटकंती चॅनल बघतोस का म्हणजे काय बघतो ना तुमचे जे टॉप व्हिडिओ आहेत तुमचं लाईव्ह सेशन बघितलं आता मी आणि तुमचं सुपर मार्केट मधली व्हिडिओ बघतो मी फॅन आहे तुमचा खूप मोठा प्रत्येक व्हिडिओ दिसला की पहिला लाईक ठोकतो मी धन्यवाद
ह्याच्यानंतर जवळजवळ आता आपण सगळं बोलून झाले, पण एक प्रश्न मला विचारायचा आहे की जर तू माझ्या जागी असतास तर तू काय प्रश्न विचारत असतास? मी विचारलं असतं की तू तुझं डेडिकेशन इथं कुठनं आणतोस, कारण की माझं स्वतःचं युट्यूब चॅनल हे आहे, पण मी कधीच वेळेवे म्हणजे टाइमली व्हिडिओ अपलोड करत नाही, हे करत नाही, आणि त्यामुळे तू तुझं डेडिकेशन कुठनं आणतोस एवढं सगळं व्हिडिओज हे करायचं एवढं तुझं? कारण आता बिझी तू पण आहे, मी पण, तू पण बिझी आहेस, मीही बिझी आहे, त्यामुळे आपण हे कारण देऊ शकत नाही की मी बिझी आहे मला जमत नाही आजकाल, पण तू बिझी असून पण वेळ आणि मेहनत आणि हे प्लॅनिंग तू कसं काय तुझी हे स्किल आणतोस, ही खरंच मला तुला दाद देण्याची इच्छा होते. त्यामुळे हे ह्या प्रश्न मी तुला पहिला विचारला असता. जेव्हा मी जपानला आलो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला माहित असेल, तू अनुभवला असेल की जपानमध्ये हॉर्न वाजत नाही, किंवा त्याचबरोबर जपानची स्वच्छता, या अशा बऱ्याच गोष्टी मला स्वतःच्या डोळ्याला दिसल्या की असं मला वाटलं की या खूप बरे भारी आहेत आणि या मला एक कॅमेऱ्यात टिपून एक लोकांसमोर एक मांडायचे आहेत. पण त्यासाठी एक यूट्यूबचं निमित्त साधलं आणि ते करत गेलो, त्याचबरोबर लोकांचं प्रेम मिळत गेलं, मिळतं आहे अजूनसुद्धा, त्यामुळे अजून जास्त उत्साह वाटतो आणि अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटी करतोय असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला मला हा प्रश्न विचारत आला, मी उत्तर पण दिलेलं आहे. आता तोच प्रश्न मी तुला विचारतोय की खास ॲक्टिंग क्षेत्रामध्ये जेव्हा तू भारतीय म्हणून जेव्हा तू केलास किंवा जेव्हा तू चालू केलास एक सिनेमामध्ये काम करायला किंवा त्याच्या तुझ्या को होस्ट किंवा को ॲक्टर बरोबर काम करत होतास, त्याच्यामुळे ॲज अ इंडियन म्हणून तुला चांगली वागणूक मिळाली वगैरे असे काय तुझा अनुभव आहेत का? तिथं गेलो, तिथं सगळीकडेच मानपणाने आपली माझी वागणूक मला वागणूक मिळाली गेली, कारण नुसतं ऍक्टिंग क्षेत्रात नाही पण कुठेही, कारण की आपल्या भारतीय लोकांना एक मान आहे जपानमध्ये. कारण एक तर म्हणजे राधा विनोद पाल म्हणून एक खूप मोठे जज आहेत, त्यांनी जपानच्या बाजूने वर्डिक्ट दिले होते 1950 साली, ते एक भाग आहे. आणि आपण शून्याचा शोध लावलाय हा एक मोठा त्यांच्या मनात आपली इमेज आहे. आपण मॅथमॅटिक्समध्ये खूप कॉन्ट्रीब्युट केलंय, आपल्या आयुर्वेदाने कॉन्ट्रीब्युट केलंय, योगाने कॉन्ट्रीब्युट केलंय, कारण आपल्या भारतीय देशाने खूप योगदान केलंय बऱ्याचशा फील्डला. ही गोष्ट जपानी लोकांना माहिती आहे आणि शिवाय बॉलिवूडमुळे पण आपली माहिती बरीचशी वाढत चालली आहे, त्यामुळे मान आहे आपल्याला बऱ्याचशा, म्हणजे आपल्याला तुच्छ वागणूक मिळते वगैरे असं काही नसतं. त्याच्यामुळे तुला मला त्याच्यानंतर थोडासा पर्सनल क्वेश्चन आहे हा, पण म्हटलं आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण थोडंसं म्हणजे लोकांना पण कळेल की बाबा कसं आहे जॅपनीज लोक. तर जो तुमची लव्ह स्टोरी होती, म्हणजे जी गर्लफ्रेंड होती तुझी, त्याच्यामध्ये म्हणू शकतो लव्ह स्टोरी आपण त्याला, आता तर प्रपोज कोण केला? माझ्या मते जॅपनीज मुली स्वतःहून बोलणार नाहीत असा माझा अंदाज आहे, नक्कीच मला ऐकायला आवडेल. येस, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे की मी माझ्याकडनं सांगितलं होतं की मला तू आवडतेस असं सांगितलं, पण जी माझी एकुलती एक गर्लफ्रेंड होती आजपर्यंत, तिला मी स्वतःहून अप्रोच केलं होतं की मला तू आवडतेस असं, कारण आमच्या क्लास एकत्र होते, आम्ही दररोज एकत्र वावरायचो, सो अर्थात असं आहे की एक बॉन्डिंग होतं, त्यामुळे अटॅचमेंट होते, सो असं झालं होतं. आणि मी तिला प्रपोज केलं होतं एकदा कॅफेटेरियामध्ये दोघं असताना, आम्ही खात असताना, की मला तू असं असं आवडते आणि तुझं काय मत आहे वगैरे माझ्याबद्दल वगैरे तुला, कारण मला असं वाटलं की तिला मी एकदम टार्गेट पोरगा वाटत असेल किंवा एकदम हे वाटत. किती महिने होते ब्रेकअप? अरे आम्ही 2 महिने होतो एकत्र, खरं सांगायचं तर म्हणजे ओळखत खूप लांबपासून होतो, त्यामुळे असं टेक्निकली आम्ही 6-7 महिने एकत्र होतो असं म्हणता येईल, पण टेक्निकली दिले प्रपोज पासून ब्रेकअप होईपर्यंत 2 महिने होतो. अरे काय माहित, मग तीच म्हणली की मला असं वाटत नाही की आपलं हे होतंय वगैरे, म्हणलं की मग ठीक आहे तुझा डिसिजन आहे, रिस्पेक्ट करतो मी त्याला वगैरे. मला ती खूप मनापासून आवडायची, पण मला नाही झालं मग ते आमचं पुढे. मग म्हटलं ठीक आहे, तू तुझ्या रस्त्यावर, मी माझ्या रस्त्यावर. तू विचारलंस कशामुळे ब्रेकअप वगैरे केव्हा काय? म्हणले की काय माहित, पण मला असं तू जे आधी व्यक्ती वाटायचं तू तशी, म्हणजे तू कॉमेडी व्यक्ती आहेस, हे आहेस सगळे, पण मला असं वाटत नाही की मला यातनं खूप काय काय असं हे मिळते. तिने असं खूप पॉलिटिकल उत्तर दिलं. एक स्मॉल गेम खेळूया आता आपण, कारण तू ऍज अ ऍक्टर म्हणून आहेस, त्यामुळे तुला जॅपनीज खूपच चांगलं येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आम्हाला. तर मी ऑन द स्पॉट तुला असे शब्द देणार आहे आणि त्या शब्दांवरती तुला 1 ते 2 वाक्य तुला बोलायचे. आर यू रेडी फॉर दॅट? बर, ओके. तो सो दिस ने पेशन्स, दिस पेशन्स या सा जीन से नो नाका निवा मिरा सा नि ओकारे माशिते वा मा इरोन्ना नानदाई नि चोकुमेन शिते रु कोतो तो ओ सासी इटाशिमासु, सो शिते इरोन्ना काबे नि मा बुची अत्तातेरु तो ओमोइमासु, तोकु नि कोई इत्ता कोरोना नो कोरोना का गा इमा योनोनाका दे नि देसु ने उजुमाइते रु वाके देसु कारा इरोन्ना देसु ने त्सुराई तोकी मो त्सुराई तोकी मो अरु देशो शि壁にぶち当たる時もあるでしょう。ただ、これにはですね、解決するにはやっぱり我慢が必要なんです。なので皆さんも耐えて耐えて耐え抜いてください。これしかありません。आता हेच आपलं महाराष्ट्र दिन आहे म्हणून मराठीमध्ये पण थोडं सांग की काय नक्की बोलले असते, लोकांना पण कळू दे की नक्की तू काय बोललास.
कोरोना व्हायरसमुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक भिंतींचा आपल्याला सामना करायला लागतोय, अनेक अडचणींचा सामना करायला लागतोय. तर या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला पेशन्स हे एकच किल्ली आहे, एकच आपल्याकडे मार्ग आहे असं म्हणलो. तर श्रेयस, पुन्हा एकदा तू वेळात वेळ काढून छान प्रकारे तू माहिती दिलास, आणि मला नक्कीच असं वाटतं की नक्कीच आपल्या या व्हिडिओ बद्दल जे लोक बघतील नक्कीच त्यांना काहीतरी एक मोटिवेशन मिळेल, नक्कीच त्यांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल असं आपण आशा करूया. आणि पुढील वाटचालीसाठी तुला जपान भटकंती कडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. नाही अजिंक्य, तुलाही खूप खूप तुझ्या खूप खूप आभार तुझे तुझे आणि टीम भटकंतीचे. तुम्ही मला बोलवलं आणि वेळ काढला तुमचा, आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा यापुढे. तुमचं असंच वाटचाल पुढे ठेवा. शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद नक्कीच. आणि आपण बघू लवकर, मी टोकियो आलो तर भेटूच आपण. येस, लवकर नक्की. मी मंडळी, मग तुम्हाला आजचा हा थेट संवादचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते मला विचारा, नक्कीच श्रेयस पण त्याचे उत्तर देईल आणि मी पण उत्तर प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मंडळी, मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी आणि एका नवीन वेगळ्या विषयासह. तोपर्यंत आपलं नेहमीच सायोनारा, बाय बाय. आणि आज स्पेशल म्हणून जय हिंद, जय महाराष्ट्र.